एप्रिल महिना सुरू झाला तरी अजूनही अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतात असेल, उसाचा एक कांड ही शिल्लक राहणार नाही असं आश्वासन सरकारनं अनेकदा दिलं. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी पुढाकार घेतलाय. गाळप पूर्ण झालेल्या कारखान्यांचं हार्वेस्टर ताब्यात घेऊन ऊसतोड सुरू असलेल्या कारखान्यांना द्या असे आदेश पवार यांनी दिले आहेत. पण हे आदेश कोणाने दिलेत, हा मुद्दा नेमका काय आहे याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे. पण त्याआधी आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर पेजला लाईक करायलाही विसरू नका. राज्यातल्या ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून अजूनही मोठ्या प्रमाणात ऊस गाळपासाठी शेतात उभा आहे. अतिरिक्त ऊसाच्या गाळपाबाबत पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत अतिरिक्त ऊसाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. राज्यातला अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होतोय. या पार्श्वभूमीवर गाळप पूर्ण झालेल्या कारखान्यांचा हार्वेस्टर ताब्यात घेण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ताब्यात घेतलेला हार्वेस्टर गाळप सुरू असलेल्या कारखान्यांना भाडे तत्वावर देण्याचे आदेशही पवार यांनी साखर आयुक्तांना दिले आहेत. यावेळी बोलताना पवार म्हणाले की राज्यात यंदा चांगला पाऊस आल्यामुळे ऊसाचं क्षेत्रही वाढलंय, त्यामुळे यंदा राज्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाला. उन्हाची तीव्रता वाढत असल्यानं ऊसतोड मजुरांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतोय. त्यामुळे राज्यातल्या ज्या साखर कारखान्यांचा गाळप पूर्ण झालाय अशा कारखान्यांचं हार्वेस्टर मशीन ताब्यात घेऊन गाळप सुरू असणाऱ्या कारखान्यांना भाडे तत्वावर उपलब्ध करून देण्यात यावं असे आदेश पवार यांनी साखर आयुक्तांना दिले आहेत. राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी सगळ्या यंत्रणांनी समन्वयानं काम करण्याच्या सूचनाही पवार यांनी यावेळी दिल्या आहेत. अतिरिक्त ऊसामुळे राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नाही, तसंच पुढच्या वर्षी सुद्धा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुढच्या गाळप हंगामाचंही योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. दरम्यान अतिरिक्त ऊसाच्या गंभीर प्रश्नावर आयोजित केलेल्या बैठकीसाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओपी गुप्ता, साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, वेस्टर्न शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बीबी ठोंबरे आणि वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या agrovan.com वर.